बघा, आपण मार्जिनल कॉस्टिंग हा टॉपिक शिकलेला आहोत आणि मार्जिनल कॉस्टिंग मध्ये आपल्याला आज इथे प्रश्न दिलेला आहे की फ्रॉम दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॉम्प्युट, आपल्याला पीव्ही रेशो कॉम्प्युट करायचा आहे, 2 नंबरला आपल्याला फिक्स कॉस्ट कॉम्प्युट करायची आणि 3 नंबरला आपल्याला त्यांनी विचारलेला आहे सेल्स व्हॉल्यूम टू अर्न प्रॉफिट ऑफ ₹1,20,000. याचा अर्थ असा आहे की आपल्याला किती सेल्स करावं लागेल की ज्या वेळेला आपल्याला ₹1,20,000 हा प्रॉफिट होईल, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं इथे. तर हे 3 प्रश्न आज आपण इथे सोडवणार आहोत आणि हे 3 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथे सेल्स दिलेला आहे, बघा प्रॉफिट दिलेला आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट पण दिलेली आहे. समजलं सगळ्यांना? आता पहिल्यांदा त्यांनी आपल्याला काय प्रश्न विचारलाय बघा, पीव्ही रेशो विचारलाय, बरोबर. आपण पहिलं कॅल्क्युलेशन करणार आहोत पीव्ही रेशो. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागेल तर इथे पीव्ही रेशो. तुम्हाला मी मागे मार्जिनल कॉस्टिंगच्या नोट्स दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये फॉर्म्युला दिलाय का मी सगळ्यांना? हॅलो, फॉर्म्युले दिलेले होते बघा तुम्हाला सगळ्यांना मी मागे, एक मार्जिनल कॉस्टिंगची पीडीएफ मी सेंड केली होती, त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले दिले होते तुम्हाला. हॅलो, हो सर. हो सर. ओके, आता पीव्ही रेशोचा फॉर्म्युला काय आपल्याकडे आहे, तर पीव्ही रेशो इज इक्वल टू आपण काय म्हणतो तर कॉन्ट्रीब्युशन इथे डिवाइडेड बाय आपण काय म्हणतो त्याला सेल्स, आणि याला मल्टिप्लाय कशाने करतो आपण 100 ने. हा कशाचा फॉर्म्युला आहे तर पीव्ही रेशोचा फॉर्म्युला आहे, बरोबर. येस सर. आता आपल्याला काय काढायचं ते कॉन्ट्रीब्युशन, तर कॉन्ट्रीब्युशन दिलंय का प्रॉब्लेम मध्ये बघा बरं तुम्ही, नाही दिलेलं, बरोबर. मग आपल्याला आता काय काढावं लागेल, आधी कॉन्ट्रीब्युशन काढावं लागेल. मग आपण काय करूया, आधी कॉन्ट्रीब्युशन काढूया. मग आता कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. करेक्ट, व्हेरिएबल कॉस्ट. कॉस्ट ओके, आता सेल्स किती दिलाय आपल्याला 1,50,000 आणि व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 80% ऑफ सेल्स, म्हणजे सेल्सचे 80% आहे. मग 1,50,000 80% जर तुम्ही काढलं तर किती येणार आहे 1,20,000, बरोबर. हॅलो, मग आता आपण कॉन्ट्रीब्युशन कसं लिहिणार आहे, सेल्स किती आपला 1,50,000 1,50,000 मायनस व्हेरिएबल कॉस्ट सेल्सचे 80% म्हणजे किती येणार 1,20,000 30,000. मग आपलं कॉन्ट्रीब्युशन किती आलं 30,000. व्हेरी गुड, हे आहे आपलं कॉन्ट्रीब्युशन. मग बघा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, कॉन्ट्रीब्युशन पाहिजे होतं, सेल्स सेल्स ऍज इट इज दिलेलं आहे, आता कॉन्ट्रीब्युशन मिळालं आपल्याला 30,000. मग आपण पीव्ही रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त हे फिगर्स आता काय करायच्या, पुटअप करायच्यात, बरोबर. मग आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये फिगर्स पुटअप करून आपण पीव्ही रेशो काढूया. मग आता इथे पुन्हा एकदा पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय सेल्स. व्हेरी गुड, मग आता कॉन्ट्रीब्युशन आपण जस्ट काढलं होतं ते किती होतं 30,000 रुपीज डिवाइडेड बाय 1,50,000. व्हेरी गुड,
मल्टीप्लाइड बाय आपण काय करणार आहोत 100, हंड्रेड मग याचा परसेंटेज किती येणार? 20%. 20 25. मग आपला पी व्ही रेशो किती आला? 20%. बरोबर दिसतंय सगळ्यांना? 20%. ओके, आता नेक्स्ट आपल्याला सेकंड क्वेश्चन त्यांनी काय विचारलं होतं बघा, इथे फिक्स कॉस्ट काढायची आपल्याला, बरोबर. मग आता आपण दुसरं कॉम्प्युटेशन कशाचं करणार आहोत? कॉम्प्युटेशन ऑफ फिक्स कॉस्ट. मग आता फिक्स कॉस्ट बघूया आपण. फिक्स्ड कॉस्ट, इज इक्वल टू, आता तुम्हाला एक फॉर्म्युला मगाशी आपण लिहिला होता बघा इथे, तुम्हाला मी फॉर्म्युला देताना त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे बघा, कॉन्ट्रीब्युशनचाच आणखीन एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, किंवा फिक्स कॉस्टचा पण त्याच्यामध्ये फॉर्म्युला तुम्हाला सापडेल. आणि तो फॉर्म्युला असा आहे, त्या ठिकाणी जर तुम्हाला फिक्स कॉस्ट माहिती नसेल तर तुम्ही कॉन्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युलाने पण फिक्स कॉस्ट काढू शकता. फॉर एक्झाम्पल, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट, हा एक फॉर्म्युला आहे बघा. दुसरा आलं लक्षात सगळ्यांना? यस सर. हां, आता ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण फिक्स कॉस्ट काढू शकतो, कारण आपल्याला कॉन्ट्रीब्युशन माहिती आहे, प्रॉफिट पण माहिती आहे, कारण प्रॉफिट दिलेला आहे बघा इथे क्वेश्चन मध्ये, दिलाय आपल्याला प्रॉफिट बघा इथे 15,000 दिलाय की नाही प्रॉफिट. मग आपण ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला फिक्स कॉस्ट काढता येऊ शकते. मग आता आपण काय करणार आहोत, याच फॉर्म्युल्यामध्ये आपण फिगर्स पुटअप करणार आहोत. मग आता बघा कॉन्ट्रीब्युशन किती काढलेलं आहे आपण मगाशी, 30,000 रुपीज. 30,000 कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू 30,000. आपल्याला काय माहिती नाहीये फिक्स कॉस्ट, ते ऍज इट इज लिहिणार आहोत आपण, फिक्स कॉस्ट प्लस आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रॉफिट किती दिलाय बघा, 15,000. 15,000, व्हेरी गुड. मग आता आपण जर फिक्स कॉस्ट हे इज इक्वल टू चे जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर 30,000 - 15,000 होऊ शकतं. मग आपण इथे काय करणार आहोत, आता फिक्स कॉस्ट इज इक्वल टू, व्हेरी गुड, ₹30,000 मायनस ₹15,000 इज इक्वल टू फिक्स कॉस्ट किती येणार मग, 15,000. समजलं? आपण बघा दुसऱ्याचा आन्सर काढला किती आली फिक्स कॉस्ट, आता 15,000. आता तिसरा क्वेश्चन काय आहे बघा आपला इथे, सेल्स व्हॉल्यूम टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 1,20,000. याचा अर्थ काय, ते आपल्याला असं विचारतात जर 1,20,000 रुपये हा जर आम्हाला प्रॉफिट मिळवायचा असेल तर किती सेल्स करावं लागेल, बरोबर. मग जर तुम्ही तुमच्याकडे असणारा जे काही फॉर्म्युला शीट आहे त्या फॉर्म्युला शीट मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला एक फॉर्म्युला मी दिलेला आहे आणि तो फॉर्म्युला असा आहे बघा, सेल्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवाइडेड बाय पीव्ही रेशो. फॉर्म्युला तुमच्याकडे गुगल क्लासरूम वरती आहे, सगळ्यांनी फॉर्म्युला वहीमध्ये लिहून ठेवा, ते इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, कारण इथून पुढे जे आपण ऍडव्हान्स प्रॉब्लेम घेणार आहे त्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असणं गरजेचे आहेत. आणि हे फॉर्म्युले दुसरे तिसरं काही नसून मार्जिनल कॉस्टिंगचं इन्कम स्टेटमेंट, म्हणजे हे सगळे फॉर्म्युले आहेत. हा, मी तुम्हाला ते पण सांगेन की कशा प्रकारे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हा फॉर्म्युला लक्षात आला, कारण आपण हा फॉर्म्युला का मांडला बघा, आपल्याला सेल्स काढायचे, बरोबर.
सेल्स काढायचे आहेत की आपल्याला 1,20,000 रुपये प्रॉफिट मिळवण्यासाठी किती सेल्स करावा लागेल, बरोबर. मग आपल्याला सेल्स इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशो. मग आपल्याला फिक्स कॉस्ट मगाशी काढली होती बघा, इथे आपण क्वेश्चन मध्ये काढलेली आहे फिक्स कॉस्ट 15,000 रुपये. प्रॉफिट पण क्वेश्चन मध्ये किती दिलाय, 15,000 रुपये दिलाय. आणि पी व्ही रेशो किती आपला, 20%. मग आता आपण काय करणार आहे, सेल्स इज इक्वल टू फिक्स कॉस्ट ₹15,000 प्लस प्रॉफिट ₹15,000 जो क्वेश्चन मध्ये दिलाय तो, डिवाइडेड बाय पी व्ही रेशो आपला किती होता, 20%. बघा 15 प्लस 15, 30,000 डिवाइडेड बाय जर 20% तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर येणार आहे बघा, व्हेरी गुड, 1,50,000. म्हणजे आपल्याला जर 1,50,000 रुपये इतका जर आपण सेल्स केला तर आपल्याला प्रॉफिट किती मिळू शकेल, 1,20,000, बरोबर. हॅलो, येस सर. ओके, सर नाही पहिला कळालं प्रॉब्लेम समज कुठला, हा हा क्वेश्चन नाही कळाला म्हणजे हा सेल्स फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट अपॉन पी व्ही रेशियो 1,50,000 हा फॉर्म्युला नाही आहे. कळाले सर. 15,000 प्लस 15,000 टोटल किती झाले, 30,000. बर ठीक आहे, परत एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. इज इक्वल टू 30,000 डिवाइडेड बाय पी व्ही रेशो किती होता आपला, 20%, बरोबर. 20% म्हणजे काय, 20 डिवाइडेड बाय 100, बरोबर. येस सर, दुगड. हा मग आता इथे काय करणार आहे आपण, जे इथे डिवाइडेड बाय 100 आहेत ते इकडे गेल्यानंतर काय होणार, मल्टीप्लाइड बाय 100 होणार की नाही, हो सर. हा मग आता आता बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, 30,000 इंटू किती करणार आपण, 100, बरोबर. मग 30,000 इंटू 100 म्हणजे 20 काय होणार, ह्याच्यामध्ये प्लस होणार ना, आणि डिवाइडेड बाय आपण काय करणार, 20. 1010 कॅन्सल, इथं किती येणार, 15, बरोबर. मग 15 आणि ह्याच्यावरती किती 40 आहेत की नाही, मग हे किती झाले, 1,50,000. आलं लक्षात अंकित दुगड? हा सर. आता लक्षात आलं सगळ्यांना सेल्स कसा आला तो, 1,50,000. हो सर, आलं सर. ओके, पहिलं एक्झाम्पल समजलंय सगळ्यांना? हो सर. येस सर. ओके, आता सेकंड एक्झाम्पल कडे जायचं आता. हा बोला सर. एक प्रॉब्लेम होते. हा सर, बरेचसे विद्यार्थी आहेत ना, त्यांना जॉईन व्हायचं, जॉईन होत नाहीये म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं होतं 1:30 च्या आधी तुम्ही जॉईन करा, कारण मी जर प्रेझेंट करायला लागलो तर त्यांना जॉईन होता येणार नाही. मग 2 मिनिटं तुम्हाला थांबावं लागेल, मी त्यांना जॉईन करून घेतो, मग परत सुरू करूया, चालेल सर? हो सर. ठीक आहे सर. सर चालेल. ठीक आहे. आणखीन कोण बाकी आहे का बघा जॉईन व्हायचं? सर अंकिता बोकरे, अंकिता बोकरे लगेच होते सर. ठीक आहे, तिला जॉईन कर म्हणा, मी लगेच ऍक्सेप्ट करतोय. ओके सर, सांगतो. हा
ऋतुजा अंकिता आली का बघ बरं. सर ते ऑनलाइन दिसत नाहीये. हा मग त्यामुळेच नाही, मग त्याच्यामुळे मला तिला ऍडमिट करता येत नाही याच्यामध्ये. सर ती ऑफलाइन गेली मागाशी, एकटी गेली होती पण तिला येत हो सर ती बघ ठीक मागाशी येत आहे. होती. हे बघ आता हे आले वैष्णवी आली बघ. हो हे मी रेकॉर्ड पण करतोय त्याच्यामुळे हे मी क्लासरूम वरती पण टाकेल तुम्हाला. रेकॉर्डिंग पण चालू आहे माझं, तर तुम्हाला क्लासमध्ये जे काय आपलं चाललंय ते तुम्हाला मिळून जाईल तिथे पण क्लासरूम वरती पण. ओके सर. ओके सर चालेल. हो हो थांबा, येत आहेत एक दोन जण येत आहेत, आपण त्यांची वाट बघूया. करायचं का सुरू? हो सर करा. ओके चालेल. हो सर करा. ओके आता दुसरा क्वेश्चन दिसतोय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हा ओके. आता या क्वेश्चन मध्ये बघा, अज्युमिंग दॅट द कॉस्ट स्ट्रक्चर अँड द सेलिंग प्राइसेस रिमेन द सेम इन द फर्स्ट अँड सेकंड क्वार्टर फाइंड आउट प्रॉफिट वॉल्यूम रेशो. आता याचा अर्थ त्यांनी असं सांगितलंय की पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये म्हणजे तीन तीन महिन्याचा सेल्स आणि आपल्याला कॉस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ते म्हणतात की पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये कॉस्ट आणि सेलिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम राहत आहे, तर मग आम्हाला पी व्ही रेशो किती येणार आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, बरोबर. मग आपल्याला त्यांना ह्या पी व्ही रेशो काढायचा आहे, पण पी व्ही रेशो काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची माहिती दिली आहे बघा, टोटल सेल्स दिलाय आणि टोटल कॉस्ट दिलेली आहे, बरोबर. मग कॉन्ट्रीब्युशन किंवा इथं पी व्ही रेशो काढण्याचा आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा आपण पी व्ही रेशो कसा काढला होता, तर पी व्ही रेशो इज इक्वल टू आपण काय म्हटलं होतं, कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. परंतु तो फॉर्म्युला आता इथे ऍप्लिकेबल होणार नाही, कारण की इथे व्हेरिएबल कॉस्ट दिली का आपल्याला, नाही दिलेली. मग जेव्हा आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट दिली जात नाही अशा वेळेला आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे बघा, पी व्ही रेशो काढण्यासाठी. मग आता या प्रॉब्लेम, हॅलो ऐकायला येते ना सगळ्यांना? हा मग पी व्ही रेशो काढण्याचा जो दुसरा फॉर्म्युला आहे तो दुसरा फॉर्म्युला आज आपण इथे शिकणार आहोत की दुसऱ्या फॉर्म्युलाने पी व्ही रेशो कसा काढायचा. तर पी व्ही रेशो काढायचा दुसरा फॉर्म्युला आहे बघा, पी व्ही रेशो इज इक्वल टू पी व्ही रेशो इज इक्वल टू चेंज इन प्रॉफिट डिवाइडेड बाय change in sales multiplied by 100. आता आपण मल्टीप्लाइड बाय 100 का करतो, कारण की हा रेशो आहे, रेशो कशामध्ये दाखवतात, परसेंटेज मध्ये दाखवतात, त्याच्यामुळे इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागला, बरोबर. यस सर. ओके आता आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सेल्स आणि टोटल कॉस्ट, बरोबर, तर ह्या इन्फॉर्मेशन मधून आपल्याला आता बघा फॉर्म्युलामध्ये सेल्स माहिती आहेत, फक्त काय माहिती नाहीये, प्रॉफिट माहिती नाहीये, बरोबर. मग आपल्याला काय काढायचं आहे, आता प्रॉफिट काढायचं आहे. तर जर आता इथं तुम्ही लक्ष दिलं तर बघा, पहिल्या क्वार्टरमध्ये आपला सेल्स 2,80,000 आहे आणि आपली कॉस्ट किती आहे, 2,50,000. म्हणजे इथे जर आपण प्रॉफिट काढला, दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीनवरती? हो सर. हा मग 2,80,000 सेल्स वजा जर टोटल कॉस्ट आपण केली 2,50,000, तर आपल्याला किती रुपये प्रॉफिट मिळेल? 30,000. 30,000. ओके आता सेकंड क्वार्टर मध्ये आपला सेल्स किती होता, 3,20,000 आणि टोटल कॉस्ट किती होती, 2,80,000. म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती मिळाला इथे, 40,000.
40,000. ओके आता आपला फॉर्म्युला काय आहे पी व्ही रेशोचा, चेंज इन प्रॉफिट. मग प्रॉफिट पहिल्या क्वार्टर पासून दुसऱ्या क्वार्टर पर्यंत किती वाढलेला आहे? 10,000. 10,000. हा मग चेंज इन प्रॉफिट आपला किती घ्यायचा इथे रुपीज 10,000. बघा 40,000 वजा 30,000 डिवाइडेड बाय रुपीज. आता आपल्याला काय करावं लागेल, चेंज इन सेल्स. सेल्स पूर्वी किती होता बघा, 2,80,000. आता सेल्स किती झालाय सेकंड क्वार्टर मध्ये, 3,20,000. म्हणजे किती रुपयाने सेल्स वाढलेला आहे, 40,000 रुपीजने. हा मग डिवाइडेड बाय इथे आपण काय करणार आहोत, 40,000 याला होल टर्म मल्टीप्लाइड बाय 100. यस इट इज 25%. पी व्ही रेशो इज इक्वल टू 25%. आले लक्षात सगळ्यांना, जेव्हा आपल्याला व्हेरिएबल कॉस्टची इन्फॉर्मेशन दिलेली नसते तेव्हा आपण दुसरा फॉर्म्युला वापरून सुद्धा पी व्ही रेशो काढू शकतो, बरोबर. मग आता हे कधी वापरायचा फॉर्म्युला, तर जशी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिस वरती आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा हे ठरवायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके आता नेक्स्ट घ्यायचा प्रॉब्लेम. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. तर आपल्याकडे तिसरा प्रॉब्लेम हा आहे बघा, याच्यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय कॅल्क्युलेट द ब्रेक इव्हन पॉइंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता ब्रेक इव्हन पॉइंट काढण्यासाठी आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फिक्स कॉस्ट 1,200, व्हेरिएबल कॉस्ट 5,000, सेल्स इन रुपीज 7,000 अँड सेल्स इन युनिट 1,000 युनिट्स, अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मग ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, तर हा असा पॉइंट असतो की ज्या पॉइंटला आपण जेवढा खर्च केलेला असतो तेवढाच आपला सेल्स असतो, म्हणजे इथे आपल्याला ना प्रॉफिट होतो ना लॉस होतो, म्हणून त्या पॉइंटला आपण काय म्हणतो ब्रेक इव्हन पॉइंट. हा पॉइंट दोन पद्धतीने काढतात, एक तर युनिटमध्ये सुद्धा काढतो आपण आणि दुसरं रुपीज मध्ये पण काढतो, बरोबर. मग जेव्हा हा ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला युनिट्स मध्ये काढायचा आहे तेव्हा आपल्याला कोणता फॉर्म्युला लागेल, तर तुमच्याकडे तो फॉर्म्युला बुक मी दिलेला आहे त्याच्यामध्ये पण दिलेला आहे, पण तरी सुद्धा मी इथे परत एकदा तुमच्यासाठी फॉर्म्युला लिहिणार आहे की ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट मध्ये आपण पहिल्यांदा काढूया. तर पहिल्यांदा फॉर्म्युला मी लिहितो, बीपी ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट अपॉन कॉन्ट्रीब्यूशन पर युनिट. व्हेरी गुड, फिक्स्ड कॉस्ट डिवाइडेड बाय कॉन्ट्रीब्यूशन पर युनिट. ओके मग आता आपल्याकडे क्वेश्चन मध्ये फिक्स कॉस्ट दिलेली आहे बघा इथे 1,20,000, बरोबर. मग आपल्याकडे काय नाहीये, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट नाहीये, बरोबर. मग कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढण्यासाठी खूप इझी आपल्याकडे आहे, तर कॉन्ट्रीब्युशन आपण कसं काढतो, तर कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, बरोबर. ओके मग जेव्हा आपल्याला सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट करायचं आहे तर आता आपल्याला माहिती पाहिजे सेलिंग प्राइस किती आणि व्हेरिएबल प्राइस किती येते, बरोबर. मग आता तुम्ही जर इथे बघितलं तर सेल्स किती आहे रुपीज मध्ये, 7,000 आहे, बरोबर. आणि नंबर ऑफ युनिट्स किती आहेत, 1,000. तर 7,000 डिवाइडेड बाय 1,000 सेलिंग प्राइस पर युनिट किती येणार आहे, 7, बरोबर. हॅलो. येस सर. आणि आता व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, टोटल 5,000. सो 5,000 डिवाइडेड बाय 1,000 जर केलं आपल्याला तर पर युनिट किती येणार आहे व्हेरिएबल कॉस्ट, 5 रुपीज. ओके मग आपण इथे काढू शकतो, आता कॉन्ट्रीब्युशन काढू शकतो, 7 - 5 इज इक्वल टू 2 रुपीज पर युनिट, बरोबर. ओके मग आता फिक्स कॉस्ट किती दिली आहे बघा, 1,20,000. सो फिक्स कॉस्ट इज इक्वल टू रुपीज 1,200, सॉरी
1200 डिवाइडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट म्हणजेच काय, सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. मग सेलिंग प्राइस किती आहे? 7 रुपये. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 5 रुपये. म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन पर युनिट किती आलं? 2 रुपीज. मग इथे डिवाइडेड बाय रुपीज 2, 600. मग आपला ब्रेक इव्हन पॉइंट किती येणार? 600 युनिट्स. ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स रुपीज 600. लक्षात आलं सगळ्यांना? ज्यांच्या लक्षात नसेल आलं की कॉन्ट्रीब्युशन पर युनिट कसं काढलं, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा हवं तर मी वर्किंग नोट करून दाखवतो. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, आता आपण ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज मध्ये काढूया. बरोबर, दोन्ही पद्धतीने त्यांना काढून दाखवू आपण. मग दुसरा आता फॉर्म्युला आहे बघा, बीईपी दॅट इज ब्रेक इव्हन पॉइंट इन टू ब्रॅकेट इन रुपीज. इज इक्वल टू ब्रेक इव्हन पॉइंटचा हा एक फॉर्म्युला आहे, जेव्हा रुपीज मध्ये आपण काढतो तेव्हाचा. ब्रेक इव्हन पॉइंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइडेड बाय पीव्ही रेशो. पीव्ही रेशो. आणखीन एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो म्हणजे काय की आपण ऍक्च्युअल ऍक्च्युअल सेल्स, बीईपी सेल्स मायनस ऍक्च्युअल सेल्स असं पण करतो. तिथे ते मार्जिन ऑफ सेफ्टी साठी वापरतात. ब्रेक इव्हन पॉइंटचा फॉर्म्युला लक्षात आला, फिक्स कॉस्ट डिवाइडेड बाय प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. मग आपल्याकडे आता इथे फिक्स कॉस्ट आहे क्वेश्चन मध्ये दिलेली, तर काय नाही आपल्याकडे? पीव्ही रेशो नाहीये. बरोबर, मग आपण आता काय करूया? पीव्ही रेशो काढूया आधी. सो पीव्ही रेशो इज इक्वल टू सी डिवाइडेड बाय एस. सी म्हणजे काय? कॉन्ट्रीब्युशन. एस म्हणजे काय? सेल्स. मल्टीप्लाइड बाय आपण याला काय करतो? 100. मग आता कॉन्ट्रीब्युशन काढायचंय आपल्याला. बरोबर, मग कॉन्ट्रीब्युशन कसं काढतो आपण? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तर सेल्स किती दिला इथे? 7000. इथे सेल्स किती दिले आपल्याला? 7000 रुपीज सेल्स दिलेला आहे. बरोबर, आणि व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 5000. म्हणजे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन किती येणार? 2000. ओके, मग आता इथे आपण इथे कॉन्ट्रीब्युशन घेणार आहोत रुपीज 2000 डिवाइडेड बाय सेल्स. ऑलरेडी क्वेश्चन मध्ये किती दिलेत बघा? 7000. मल्टीप्लाइड बाय 100. 2000 डिवाइडेड बाय 7000 मल्टीप्लाइड बाय जर 100 केलं तर तुम्हाला पीव्ही रेशो येणार आहे 28.57%. व्हेरी गुड, 28.57% पीव्ही रेशो. ओके, मग आता पीव्ही रेशो मिळाला आपल्याला सगळ्यांना. मग आता आपण ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिटचा फॉर्म्युला परत लिहू शकतो, फिक्स कॉस्ट डिवाइडेड बाय सॉरी फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशो, जेणेकरून आपल्याला बीईपी इन काय मिळेल? रुपीज मध्ये मिळून जाईल. मग आता आपण परत एकदा बीईपी इन रुपीज लिहूया. ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइडेड पीव्ही रेशो. मग फिक्स कॉस्ट क्वेश्चन मध्ये किती दिलेली आहे? 1200 रुपीज 1200 डिवाइडेड बाय पीव्ही रेशो. आता आपण किती काढला होता? 28.57 पर्सेंट आहे. पर्सेंट म्हणजे मल्टीप्लाइड बाय 100, लक्षात ठेवा.
42 हाँ 42 नाही म्हणायचं तिथे, 4200, कारण तुम्ही फक्त 28.57 केलं असेल, परसेंटेज नाही दाबले तिथे, बरोबर. मग ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज मध्ये किती येणार, 4200 रुपीज. 200 रुपीज. बीपी 10 रुपीज, 4200. ओके, आता याच्यामध्ये कोणाचे काही शंका आहे का, तीन प्रॉब्लेम मध्ये बोला. नो नो सर, नो सर, लक्षात आलं सगळ्यांना, सिंपल नो आहे सर. हो सर. हो, फक्त सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, आपण जे फॉर्म्युले तुम्हाला मी दिलेले आहे ते सगळे फॉर्म्युले तुमच्या नोटबुक मध्ये असू द्या, फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवा. आता बघा, सिंपल मी तुम्हाला शिकवतो फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ते. तुम्हाला सगळ्यांना आपलं मार्जिनल कॉस्टिंगचं इन्कम स्टेटमेंट लक्षात आहे का. बघा ते स्टेटमेंट किती सोपं होतं. बघा इथे स्टेटमेंट आपलं काय आहे, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू आपण काय म्हणतो, कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्यूशन आणि कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू आपण काय म्हणतो, प्रॉफिट 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 और मे बी लॉस, व्हॉट एव्हर इट इज, बरोबर. तर हे इक्वेशन सगळ्यांच्या लक्षात पाहिजे, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन, कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. बघा आता कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला तर इथेच तयार झाला या इक्वेशन मध्येच. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू काय म्हणणार आपण, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, बरोबर. मग अशी आता आपल्याला फिक्स कॉस्ट काढायची होती, मग आपण फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला कसा लिहिला होता बघा तुम्ही. आपण फिक्स कॉस्ट काढताना परत एकदा फॉर्म्युला काय लिहिला होता, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू, इथे आपण म्हटलं होतं फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट, बरोबर. कारण ह्या फिक्स कॉस्ट आणि प्लस प्रॉफिटची टोटल म्हणजेच काय असणार आहे, कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणून मग अशी आपण फॉर्म्युला लिहिला होता, त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यामध्ये आपण तिथे मेन्शन केलं होतं की कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू, तिथे मी लिहिलं होतं फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. म्हणजेच मार्जिनल कॉस्टिंगच्या स्टेटमेंट मधूनच आपल्याला बरेचसे फॉर्म्युले डेव्हलप करता येतात. हॅलो लक्षात. हॅलो हो सर, लक्षात आले सगळ्यांना. हो, तर त्याच्यामुळे हो सर, सगळ्यांनी आता फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचा. हे तीनही प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलेली आहे पीडीएफ फाईल, नोटबुक मध्ये लिहा, त्याची प्रॅक्टिस करा. जिथे कुठे तुम्हाला शंका वाटते तिथे तुम्ही शंका ती विचारा. हा जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या ग्रुपवरती पाठवेन, जेणेकरून तुम्हाला परत जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा तुमच्या ते लक्षामध्ये येईल. ओके सर ओके सर हा बोला. सर तुम्ही आता दररोज कंटिन्यू लेक्चर घेणार आहे ना आता? बघा काय आहे की आपल्याकडे जे नेट कनेक्शन आहे ना, त्या नेट कनेक्शन वरती आपलं सगळं हे डिपेंड करतंय. आणि आज तुम्ही बघताय की मी तुम्हाला स्क्रीन वरती लिहून दाखवतोय, तुम्हाला तिथे दिसतंय. तर हे सॉफ्टवेअर मला घ्यायला, तो पेन तयार करायला मला खूप वेळ गेलेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला, कारण कसं आहे की जर कम्प्युटरमध्ये आपण हे सगळं त्याच्यामध्ये इन्सर्ट करून जर प्रयत्न केला ते करायचा तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे ह्याच्यामध्ये. मग तुम्हाला जर मी अशा पद्धतीने तिथे लाईव्ह लेक्चर घेतलं तर किती कमी वेळात बघा, आपले तीन प्रॉब्लेम झाले आज सोडवून, बरोबर आहे. तर त्यामुळे जेवढं मला शक्य होईल मॅक्सिमम तेवढे मी तुमचे लाईव्ह लेक्चर घेणारच आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. हो सर, ओके सर, हां, जेणेकरून मग काय होईल की आपल्याला मॅक्सिमम तुमची प्रॅक्टिस पण घेता येईल, कोणाला काय अडचण आहे का नाहीये ते पण मला समजेल तिथे. हो सर. हां, तर मग आता कोणाची काही शंका असतील तर तुम्ही बोला, मग तुमचं जे काय